हल्ला झालेला आहे। भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ही बातमी येते आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप होतो आहे। भाजप उमेदवार अर्जुन सिंग यांच्यावर हल्ला झालेला आहे ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। 7 राज्यांमध्ये 51 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे। 2 तास आता मतदानाला फक्त शिल्लक आहे। तर बैरकपूरमधनं ही हाणामारीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे। आमचे प्रतिनिधी संतोष गोरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। संतोष, हा सगळा काय प्रकारे काय अपडेट मिळते? सुवर्ण, आपण जर बघितलं ना, आता पश्चिम बंगालमध्ये हा हिंसाचार आपला निवडणुकीचा 5वा टप्पा सुरू आहे। आपण 5व्या टप्प्यातही हिंसाचार सुरूच आहे। आधीच्या टप्प्यातही आपल्याला हिंसाचार बघायला मिळाला होता, पण आता तर थेट म्हणजे जे भाजपचे उमेदवार आहेत अर्जुन सिंह त्यांच्यावरती टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे। त्यामुळे भाजपनं आता तिथं पुन्हा मतदान घेण्याची मागणी केलेली आहे। आणि अर्जुन सिंह यांनी असा आरोप केला आहे की पोलिंग बूथवरून त्यांना बाहेर काढण्यात आलं, त्यावेळी त्यांना तिथे मारहाण करण्यात आली, त्यामुळे त्यांना जखम झाली असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि त्यांचा असाही आरोप आहे की इथे जे केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान होते तेही दारूच्या नशेत आहेत, त्याच्यामुळे त्यांना कोणतंही संरक्षण मिळत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि टीएमसीचे कार्यकर्ते थेट मतदान केंद्रात मतदारांबरोबर जात आहेत आणि ईव्हीएमचं बटन दाबत आहेत असा आरोप भाजपने केलेला आहे। आणि या मतदारसंघात पुन्हा मतदान घ्यावं अशी भाजपने मागणी केलेली आहे। नक्की, धन्यवाद संतोष, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। भाजपच्या उमेदवारावर हल्ला झालेला आहे। बैरकपुरात भाजपच्या उमेदवारावर हल्ला झालाय। पश्चिम बंगालमध्ये 5व्या टप्प्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि बैरकपूर या भागामध्ये हिंसाचार सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय। वातावरण काही काळासाठी अत्यंत तंग झालेलं होतं, तणावपूर्ण झालेलं होतं। ही दृश्य बघा, भाजपच्या उमेदवाराच्या पाठी लागलेले हे सगळे नागरिक बघायला मिळत आहेत। पश्चिम बंगालमध्ये बैरकपुरात भाजपच्या उमेदवारावर हा हल्ला झालाय आणि तृणमूलच्या लोकांनी हा हल्ला केला असा आरोप होतो आहे। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय, हा हे म्हणणं आहे, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असा भाजपचा आरोप आहे। दृश्यांमध्ये बैरकपूर या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे। निवडणुकीचे 7 टप्पे, या 7 टप्प्यामध्ये या आधीच्या 4थ्या टप्प्यात सुद्धा काही भागात हिंसाचार उसळलेला आपल्याला पाहायला मिळाला। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परिस्थिती उद्भवताना आपण बघतोय। काही मोजके प्रकार हिंसाचाराचे घडलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि आज पश्चिम बंगालमध्ये जेव्हा शेवटचे 2 तास मतदानासाठी उरलेले आहेत तेव्हा पश्चिम बंगालच्या बैरकपुरात भाजपच्या उमेदवारावर हल्ला झालेला आहे। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असा आरोप होतोय। अर्जुन सिंग असं या उमेदवाराचं नाव ज्याच्यावर हल्ला झालेला आहे। त्यामुळे सगळं वातावरण कलुषित झालेलं आहे, तणावपूर्ण झालेलं आहे आणि या बैरकपूर भागामध्ये पुन्हा एकदा मतदान घ्यावं, निवडणूक घ्यावी अशी मागणी भाजपकडून केली जाते। अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळणार आहोत। राहुल गांधी यांचा अमेठी दौरा रद्द झालेला आहे। राहुल